येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 48 जागांची तयारी करण्यात येत आहे असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. तसेच त्यांनी राज्यातील 48 पैकी 46 लोकसभा मतदारसंघाचा दौरा करून आढावाही घेतला आहे. पाहुयात ही बातमी. भाजपकडून 48 लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी झाली आहे. युती झाल्यास आम्ही कामं केलेल्या लोकसभा मतदारसंघात मित्रपक्षाला फायदा होईल असा दावाही यावेळी दानवे यांनी केला आहे. 28 जानेवारीला जालन्यात कलश सीड्स येथील मैदान येथे भाजपाची राज्य कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. की भारतीय जनता पक्ष 48 मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी करतो. ज्या ठिकाणी आमचा मित्रपक्ष लढत त्या मित्रपक्षाला आम्ही केलेल्या कामाचा फायदा होईल. ज्या ठिकाणी आमचा मित्रपक्ष आपला पक्ष मजबूत करेल त्याचा फायदा आम्हाला होईल. कारण दोन्हींचा उद्देश एकच आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले. युती जर करायची तर विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा एक उत्तर या प्रश्नाचं की असं आमच्या पुढे कोणाही अजून गणित मांडलं नाही. शिवसेना भाजपा युतीबाबत लोकसभा विधानसभा जागा वाटप सोबत व्हावे. शिवसेना भाजप युतीबाबत लोकसभा विधानसभा जागा वाटप सोबत व्हावे अशी शिवसेनेची अट आहे. या प्रश्नावर दानवेंनी म्हटलं की असं आमच्या पुढे कोणीही गणित मांडलेलं नाही. जवळपास 160 गाव असे आहेत की ते विषारी खारपान पट्टे राजकारणात आले. त्याचं काही असं भारतीय जनता पक्षावर प्रियंका गांधीचा येण्याचा काही परिणाम होणार नाही. भारतीय जनता पक्षाचं एकच मत आहे की राहुल गांधी फेल म्हणून प्रियंका गांधी लागणार. सेना भाजप युती झाली नाही तर भाजप आणि शिवसेनेने जेवढ्या जागा जिंकल्या होत्या त्यापेक्षा एक जागा जास्त जिंकू, एकही जागा कमी जिंकणार नाही असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला आहे.